औरंगाबाद मध्ये आज मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरलेला आहे। अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते प्रशासन पूर्ण करत नाही, सरकार पूर्ण करत नाही, म्हणून हे मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील क्रांती चौक भागात हे आंदोलन सुरू आहे आणि माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे आहेत। काय सांगाल, आज पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, काय एकूण मागणी आहे? गेल्या 21 दिवसापासून आमचे आझाद मैदान या ठिकाणी बांधव त्या ठिकाणी बसलेले आहे। सरकारचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नाही। 14 दिवसापासून साष्ट पिंपळगाव या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे, एकही त्या ठिकाणी गेलेला नाही। त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कारण विरोधी पक्षही देवेंद्र फडणवीस फक्त बघायची भूमिका या ठिकाणी घेत आहे, हे सरकार तर काही करतच नाही, त्याच पद्धतीनं विरोधी पक्ष या ठिकाणी आवाज उठवत नाही। त्यामुळं केंद्र आणि राज्य या दोघांच्या विरोधात या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू आहे। काय इशारा असेल सरकारला या मोर्चाच्या मात्र? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मुंबईच्या बांधवांना आणि साष्ट पिंपळगावच्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलो। नक्कीच ही सगळा इशारा प्रशासनाला सरकारला देण्यात आलेला आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे। औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र।